Okay, done with your presenting. Is my screen visible? I'm also sharing my screen. Is it visible? Let me know in the chat box. Okay. Okay, thank you. Yes, fifth standard. We will start with fifth standard. So we have completed your lesson number 4. And today we are going to start with your lesson number 5. That is evolution of mankind. म्हणजे मानवाची वाटचाल. आतापर्यंत आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे मानवाची निर्मिती झाली. ओके, तर आता आपण पाहणार आहोत इव्होल्युशन ऑफ मॅनकाइंड. इव्होल्युशन कशा प्रकारे झाला, मानवाची वाटचाल कशी झाली, दॅट वी आर गोइंग टू स्टडी नाव. ओके, सी, सो इन दिस लेसन वी विल बी लर्निंग अबाउट टू मेन टॉपिक्स. फर्स्ट इज फ्रॉम होम हॅबिलिस टू होमोस, सॉरी फ्रॉम होमो हॅबिलिस टू होमो सेपियन्स सेपियन. ते म्हणजे कुशल मानव ते आधुनिक मानव कसा घडला, देन होमो सेपियन्स सेपियन्स अँड सिव्हिलायझेशन. प्रगत बुद्धीचा मानव आणि त्याची संस्कृती याबद्दल आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. ओके, इन द प्रिव्हियस लेसन वी लर्न दॅट द प्रिमिटिव्ह मॅन इव्हॉल्व फ्रॉम एप्स. बघा, आपण मागच्या लेसनमध्ये पाहिलं होतं की एप या वांद्रापासून आदि मानव निर्माण झाला. येस, डू यू ऑल रिकॉलिंग दॅट? आठवत का तुम्हाला? आपण पाहिलं होतं की एप या वांद्रापासून जो झाडावर राहत नसे, जो जमिनीवर राहत असायचा, त्याच्यापासूनच मानवाची निर्मिती झाली, म्हणजे आदि मानवाची निर्मिती झाली आणि त्यामुळे आदि मानव हा जमिनीवर राहू लागला. येस, वी हॅव studied that in the last lesson. Okay, the next step for humans was learn to use their hands effectively to make tools. Mag tacha pudchi step ka hoti, tacha pudcha tappa ka hota ki adhi manvane tacha hatancha vapar karayla shikla to ani tacha hatancha vapar karun tane vegvegya hattaranchi nirmiti keli. Okay, hattarancha vapar to kasha sathi karat asel sanga mala. He must have used that tools which he made, but for what? Kashasathi to tya hattarancha vapar karat asel? Yes, Antara? Yes, teacher. Tell me, yes. You write. Ha, jar ka kay ghyaycha uslacha asel tar I'm talking about tools, hattyar. येस, कर्णिका, शिकार करायला. येस, गुड. सो युअर 5.1 इज फ्रॉम होमो हॅबिलिस टू होमो सेपियन सेपियन. हे होमो सेपियन सेपियन, होमो हॅबिलिस, हे काय माहितीये, सायंटिफिक नेम आहे. ओके, इट इज अ सायंटिफिक नेम ऑफ कुशल मानव आणि आधुनिक मानव. ओके, द स्किल्ड ह्युमन म्हणजे कुशल मानव. The species of humans who could use their hands skillfully is known as the skilled human. बघा, स्वतःच्या हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव असं म्हटलं जातं. ओके, द फर्स्ट एव्हिडन्स ऑफ दिस स्पीसीज वॉज फाउंड इन अ बॉर्डर रिजन बिटवीन टांझानिया अँड केनिया इन द कॉन्टिनेंट ऑफ आफ्रिका. बघा, मग या कुशल मानव अस्तित्वात होता याचा पहिल्यांदा पुरावा आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या दोन देशांच्या परिसरामध्ये मिळाला. ओके, द सायंटिस्ट लुईस लिकी हू डिस्कवर्ड दिस स्पीसीज नेम्ड इट होमो हॅबिलिस बिकॉज बिसाइड देअर फॉसिलाइज्ड रिमेन्स ही फाउंड सम टूल्स मेड बाय देम. बघा, मग लुई लिकी या शास्त्रज्ञाने या प्रजातींचा शोध लावला आणि त्या शास्त्रज्ञाने या प्रजातीला होमो हॅबिलिस हे नाव दिलं, कारण त्या होमो हॅबिलिस या मानवाच्या अवशेषांसोबत त्यांनी बनवलेली काही हत्यारं देखील त्याला मिळाली होती. ओके, सी, दे हॅव गिवन अस अ पिक्चर ऑफ होमो हॅबिलिस अँड सम टूल्स विच ही मेड बाय युझिंग स्टोन. ओके, येस,
कॅन यू सी द स्टोन चॉपर्स ही हॅज मेड. पिक्चर पाहिलं का सगळ्यांनी? दिस इज द पिक्चर ऑफ होमो हॅबिलिस, म्हणजे कुशल मानवाचं चित्र आहे हे. ओके, कुशल मानवाचे कल्पना चित्र. नो वेट, इन लॅटिन होमो मीन्स मॅन अँड हॅबिलिस मीन्स द वन हु युजेस हिज हँड स्किलफुली. आता होमो हिबिलिस हे नाव का देण्यात आलं? लॅटिन या भाषेत होमो शब्दाचा अर्थ होतो मानव आणि हॅबिलिस या शब्दाचा अर्थ होतो हातांचा कुशलतेने वापर करणारा. म्हणून या मानवाला कुशल मानव असं नाव देण्यात आलं. होमो हॅबिलिस कुड स्टँड ऑन 2 feet अँड वॉक. हा माकडाप्रमाणे जरी मानव दिसत असेल तरी तो त्याच्या पाठीच्या कण्याचा वापर करून 2 पायांवर उभा राहून चालू शकत होता. ही स्पाइन वॉज स्लाइटली बेंट अँड नॉट क्वाइट इरेक्ट. आता जसा आपला पाठीचा कणा पूर्ण ताठ आहे तसा त्या मानवाचा, होमो हेबिलिस या मानवाचा पाठीचा कणा ताठ नव्हता, त्यामुळे तो थोडा बेंट होता, वाकलेला होता आणि तो थोडा वाकून चालायचा. ओके, हिज ब्रेन वॉज बिगर दॅन दॅट ऑफ द एप्स. त्याचा मेंदू होता तो एप या वानरापेक्षा खूप मोठा होता. ऑल्दो हिज फेस अँड लिम्स वेअर सम वॉट सिमिलर टू देअर्स. परंतु त्याचा त्याची चेहरे पट्टी आणि त्याच्या हातापायांची वैशिष्ट्ये ही त्या एप वानरासारखीच होती. बघा, तो मानव एप वानरासारखाच दिसतोय, पाहू शकता तुम्ही. येस, दिस वॉज होमो हॅबिलिस, कुशल मानवाचं चित्र आहे, कुशल मानवाचं कल्पना चित्र. येस, अंडरस्टूड टिल या? 5th स्टँडर्ड आय एम टॉकिंग टू यू. समजलं इथपर्यंत? ओके, द स्टोन टूल्स मेड बाय होमो हॅबिलिस वेर नॉट युजफुल फॉर हंटिंग बिग ॲनिमल्स. मग या कुशल मानवाने जी काही हत्या बनवलेली दगडांचा वापर करून ती मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती. दे हॅड लिमिटेड युजेस सच एज स्क्रॅपिंग मीट फ्रॉम द स्किन ऑफ डेड ॲनिमल्स और ब्रेकिंग बोन्स टू गेट द मॅरो. बघा, मग ह्या ही जे काही टूल्स बनवलेले, ही जे काही हत्यारं बनवलेली, त्या हत्यारांनी मोठ्या प्राण्यांची शिकार करता येत नव्हती. तर जे काही मेलेले प्राणी असतील त्याचं मांस खरवडून काढणे आणि हाडाच्या आतील जे बोन मॅरो असतं, मगज असतं, ते मिळवण्यासाठी हाड फोडणे या कामांपुरताच त्या टूल्सचा उपयोग होऊ शकत होता. वी कॅन इन्फेअर फ्रॉम दिस दॅट होमो हॅबिलिस वॉज अ फोरेजर. यामुळे आपण असं बोलू शकतो, असं अनुमान काढू शकतो की हा होमो हॅबिलिस नावाचा जो कुशल मानव होता तो काय करत असेल? कदाचित तो शिकार, जे काही ज्या इतर प्राण्यांनी केलेली शिकार असेल त्याच्यातलं उरलं सुरलेलं मांस तो खात असेल, बरोबर? कारण बघा, तो प्राण्यांची शिकार करू शकत नव्हता त्या टूल्सने. मग जे प्राणी शिकार करून येत असतील त्यांचं, त्यांनी जे मांस टाकलेलं असेल ते मांस तो खरवडून खात असेल आणि त्याच्यातलीच राहिलेली हाडं तो फोडून खात असेल. येस, ही एट द लेफ्ट ओवर ऑफ ॲनिमल्स दॅट हॅड बीन हंटेड बाय अदर ॲनिमल्स. जे काही दुसऱ्या प्राण्यांनी शिकार केलेली असेल प्राण्यांची, त्याच्यातला राहिलेला भाग हा खात असावा. इट इज पॉसिबल दॅट ही हंटेड स्मॉल ॲनिमल्स अँड गॅदर्ड एग्स वाइल्ड फ्रुट्स अँड रूट्स टू इट. मग असं सुद्धा होऊ शकतं, असं सुद्धा असेल की तो छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा या टूल्सने आणि खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळे किंवा कंदमुळे गोळा करत असावा. येस, अंडरस्टूड टिल या? येस ऑल ऑफ यू, होमो हिबेलिस बद्दल कळलंय का सगळ्यांना? ओके, कॅन यू एक्सप्लेन सम पॉइंट्स ऑफ दॅट द स्किल्ड ह्युमन, कुशल मानवाबद्दल काही सांगू शकता का तुम्ही?
सांगा मला, मी आत्ता काय सांगितलं त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स, कॅन यू टेल मी अबाउट दी स्किल्ड ह्युमन. आता आपण स्किल्ड ह्युमन बद्दल शिकलो, कुशल मानवाबद्दल शिकलो, तुम्ही काही सांगू शकता का मला त्याच्याबद्दल, काहीही जे तुम्हाला आठवत असेल आता मी शिकवलेलं. येस कर्णिका, कॅन यू टेल मी 2 or 3 points? येस. ते पहिले आफ्रिका खंडात सापडले येस. आणि ते ॲनिमल्स मारायला छोटे छोटे हत्यार दगडाचे हे करायचे ते बनवत असत. ओके बनवायचे. ओके. त्यांचा मेंदू कसा होता? खूप मोठा एप होता, एप वानरापेक्षा खूप मोठा होता. मोठा ते होता सरळ ताटकणाने चालू शकत होते का? नाही. ओके गुड. ओके नाव आता आपण काय पाहिलं, वी हॅव लर्न अबाउट हिबिलिस. होमो हिबिलिस म्हणजे कुशल मानव, पण तो ताटकणाने चालू शकत नव्हता. नाव वी आर गोइंग टू लर्न अबाउट होमो इरेक्टस. ओके, होमो इरेक्टस म्हणजे ताटकणाचा मानव. होमो इरेक्टस मार्क्स अन इम्पॉर्टंट स्टेज इन ह्युमन इव्होल्युशन. ताटकणाचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो. इरेक्टस मीन्स द वन हू स्टँड इरेक्ट, हेन्स द नेम होमो इरेक्टस. इरेक्टस म्हणजेच काय? ताठ उभा राहणारा, म्हणून याला होमो इरेक्टस असं नाव दिलं गेलं. ओके, कम्पेअर टू होमो हिबिलिस हॅबिलिस ही हॅड अ मोर डेव्हलपमेंट ब्रेन. सॉरी, बघा या होमो इरेक्टसचा मेंदू होता तो कुशल मानवाच्या तुलनेत जरा जास्त विकसित होता. ह्युमन्स ऑफ दी होमो इरेक्टस स्पीसीज लिव्ड इन ग्रुप्स. आणि हा मानव एकत्र समूहाने राहत असायचा, प्राण्यांसारखा एकटा न राहता समूहाने राहत असायचा. हॅव्हिंग सीन वाईल्ड फायर ह्युमन्स न्यू अबाउट फायर. मग तेव्हा जंगलात वणवे लागलेले मानवाने पाहिले तेव्हा मानवाला आगीची ओळख झाली. ओके, इट इज लाइकली दॅट होमो इरेक्टस हॅड लर्न द टेक्निक ऑफ फेचिंग द बर्निंग ब्रांचेस ऑफ ट्रीज टू यूज दॅट फायर. मग झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचं तंत्र या ताट करण्याच्या मानवाला तेव्हाच कळलं असेल. ड्युरिंग हिज टाइम मोस्ट ऑफ द अर्थ वॉज कवर्ड विथ आईस शीट. बघा, जो हा मानव जेव्हा होता तेव्हा त्या काळामध्ये पृथ्वीवरील मोठा प्रदेश हा हिममय होता, बर्फ होता पृथ्वीवर, पाणी खूप कमी होतं, बर्फ होता पृथ्वीवर, आणि त्यामुळे काय होतं बघा, द क्लायमेट वॉज एक्स्ट्रीमली कोल्ड. हवामान एकदम थंड होतं, एकदम शीत होतं. होमो इरेक्टस कुड सर्वाइव इन दॅट एक्स्ट्रीमली कोल्ड क्लायमेट बिकॉज ही हॅड लर्न टू यूज फायर. मग तशा एकदम अतिशय थंड हवामानात देखील तो टिकून राहिला, त्याला शक्य झालं टिकून राहणे कारण तो अग्नीचा वापर शिकला होता. हवेवर ही हॅड नॉट एट मास्टर द टेक्निक ऑफ मेकिंग फायर. परंतु आतापर्यंत त्याला आग तो वणव्यातली फांद्या आणायचा आणि वापरायचा, पण आगीचा शोध त्याला लागला नव्हता. आग कशी निर्माण करायची हे तंत्र त्याला येत नव्हतं. टूल्स मेड बाय होमो इरेक्टस वेअर मोर डेव्हलप्ड अँड सिमेट्रिकल कम्पेअर टू दोज मेड बाय होमो हॅबिलिस. बघा, या मानवाने बनवलेली हत्यारं, पूर्वीची जी हत्यारं होती होमो हिबिलिस या मानवाने बनवलेली, त्यांच्याशी थोडीशी मिळती जुळती होती, पण ती जरा जास्त डेव्हलप होती, त्यांच्या तुलनेत थोडी जास्त प्रगती झालेली होती. होमो इरेक्टस मेड टूल्स लाईक द हँड एक्स. त्याने हाताची कुऱ्हाड, हात कुऱ्हाडी सारखं काही हत्यार बनवायचा. तो रिमेन्स ऑफ होमो इरेक्टस हॅव बीन फाउंड अलॉंग विथ हिज टूल इन दिस कॉन्टिनेंट इन द कॉन्टिनेंट ऑफ आफ्रिका, एशिया अँड युरोप. मग या मानवाचे ताटकण्याच्या मानवाचे अवशेष आपल्याला आफ्रिका, एशिया आणि युरोप या खंडात पाहायला मिळतात, आणि त्यासोबत त्याने बनवलेली हत्यारं देखील पाहायला मिळतात. ओके, येस, अंडरस्टूड अबाउट होमो हेबियन्स अँड होमो इरेक्टस. येस, 5th स्टँडर्ड, हॅव यू अंडरस्टूड अबाउट कुशल मानव आणि ताटकण्याच्या मानवाबद्दल समजलंय? ओके, यू हॅव टू राईट 4 4 पॉइंट्स ऑफ इच. Now you have to write 4 points of Homo habilis and 4 points of Homo erectus. Okay.
कुठे मिळालं, त्याचा अवशेष कुठे मिळाले, देन तो काय खात होता, त्याने कोणत्या प्रकारची हत्यारं बनवलेली, यावर तुम्ही 4 पॉइंट्स लिहू शकता. येस, कॅन यू राईट दोज 4 पॉइंट्स? टेल मी, कॅन यू राईट? येस, फोर्थ फिफ्थ स्टँडर्ड, कॅन यू राईट दोज? सांगा मला. येस, ओके, स्टार्ट रायटिंग. Now we will start with the 6th standard. Take out your books if you have any. Okay, we are here up to we are in the lesson number 4. The Vedic literature, right? Yes, 6th standard, upon lesson number 4 pahatoy. Yes? Okay. Okay. We have learned till here that during the Vedic period, animals like horses, cows, dogs had special importance. Yes? इथपर्यंत आपण शिकलो होतो कशासाठी या ॲनिमल्सचा वापर केला जायचा ते पण आपण पाहिलं होतं. काऊचा उपयोग एक्सचेंज साठी विशेष किंमत होती म्हणून त्यांना चोरून नेऊ नये याची काळजी घेतली जायची. घोडा एकदम वेगाने पळणारा प्राणी होता त्यामुळे त्याला माणसाळवलं होतं लोकांनी. आणि चाके देखील भरीव चाकांपेक्षा आऱ्यांची चाके वापरली जायची हे आपण पाहिलं होत. येस ना. इन दिस पिरियड अपार्ट फ्रॉम ऍग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी सेव्हरल अदर ऑक्युपेशन्स हॅज हॅड ऑल्सो फ्लरिश्ड. बघा मग त्या काळात शेती आणि पशुपालन याखेरीज इतर अनेक व्यवसाय देखील विकसित झाले होते. आर्टिशियन्स अँड पीपल प्रॅक्टिसिंग वेरियस ऑक्युपेशन्स वेअर अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सोशल सिस्टीम. ओके, काही कारागीर समाज व्यवस्थेचे महत्वाचा घटक बनले होते. दे फॉर्म इंडिपेंडेंट श्रेणीज ऑर गिल्ड्स. मग त्यांनी श्रेणी या नावाचा स्वतंत्र संघ तयार केलं होतं. हवेवर स्लोली द स्टेटस ऑफ द स्किल्ड आर्टिशियन बिकम सेकंडरी. मग नंतर काय झालं, हळूहळू या व्यावसायिक कारागिरांना दर्जा दुय्यम दर्जा मिळत गेला. ड्युरिंग दिस पिरियड देर वेर 4 वर्णाज, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अँड शूद्र. त्यावेळी 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग हे वर्ण वॉज डिटरमाइंड बाय द ऑक्युपेशन ऑफ द पीपल. हे वर्ण लोकांच्या व्यवसायावरून ठरत असत. येस आदेश, एनी प्रॉब्लेम? आदेश तुझा माईक ऑन आहे, प्लीज पुट ऑफ युअर माईक. इन द लेटर पिरियड द वर्णास केम टू बी डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ बर्थ. This gave rise to castes. The caste system led to inequality in the society. Okay? नंतर काय झालं, पहिल्यांदा हे वर्ण व्यवसायावरून ठरवत होते तर नंतर हे वर्ण जन्मावरून ठरायला लागले आणि त्यामुळे जाती निर्माण झाल्या आणि या व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. ड्युरिंग द वेदिक पिरियड सर्टन नोशन अबाउट द लिडिंग अँड आयडियल लाईफ हॅड बिकम वेल इस्टॅब्लिश. आदर्श आयुष्य कसं जगावं या संबंधीच्या काही कल्पना या वेद काळात रूढ झाल्या होत्या. देर वेर 4 स्टेजेस ऑर 4 आश्रमास फ्रॉम बर्थ टू डेथ.
The first ashrama was Brahmacharishrama, or the period of staying with the guru to learn from him. बघा यावेळी चार आश्रम जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या टप्प्यांना चार आश्रम असं म्हटलं जायचं. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, म्हणजे गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करणे. ओके The next stage after the successful completion of Brahmachari Ashram was Grihastha Ashram. मग ब्रह्मचर्य आश्रम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर पुढचा टप्पा होता गृहस्थ आश्रम. याच्यात काय व्हायचं बघा, इट वॉज एक्सपेक्टेड दॅट ड्युरिंग दिस पिरियड अ मॅन वुड कॅरी आउट हिज ड्युटीज टुवर्ड्स हिज फॅमिली अँड सोसायटी विथ द हेल्प ऑफ हिज वाईफ. मग या काळात पुरुषांनी कुटुंब आणि समाज यांच्याशी स्वतःची असलेली कर्तव्य आपल्या पत्नीला सोबत घेऊन पार पाडावीत. द थर्ड स्टेज वॉज वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम वेन अ मॅन वॉज एक्सपेक्टेड टू डिटॅच हिमसेल्फ फ्रॉम द हाऊस होल्ड, रिटायर टू अ सोलिटरी प्लेस अँड लीड अ व्हेरी सिम्पल लाईफ. मग या आता नंतर थर्ड स्टेज काय होती, वानप्रस्थाश्रम. या वानप्रस्थाश्रम या टप्प्यात काय केलं जायचं असं मानलं जायचं, अशी अपेक्षा होती कि त्या मानवाने घराधाराच्या ज्या काही आपल्या घराधाराचा जो काही मोह आहे, स्वतःची जी कर्तव्य आहे ती सगळी सोडून द्यावी, त्या सगळ्यांचा त्याग करावा आणि दूर जावं, जिथे मनुष्य वस्ती नसेल अशा ठिकाणी एकटं राहावं आणि साधेपणाने राहावं. द फोर्थ स्टेज वॉज द संन्याश्रमा. ऍट दिस स्टेज द कन्व्हेन्शन वॉज टू रिनाउन्स ऑल रिलेशन, lead life in order to understand the meaning of human life and not stay in one place. मग चौथा आश्रम म्हणजे संन्याश्रम, संन्यासाश्रम. संन्यासाश्रम मध्ये काय घेतलं जायचं, या टप्प्यामध्ये काय व्हायचं, मनुष्याने त्याचे जे काही नाते आहेत ती नाती त्याग करावी आणि मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावं. मग यावेळी एकेकाळी एकाच ठिकाणावर जास्त काळ टिकून राहून राहायचं नव्हतं, असा संकेत यामध्ये दिला होता. येस अंडरस्टूड, समजलं का इथपर्यंत? येस आदेश, अनुष, अंतरा, हॅव यू अंडरस्टूड टिल हियर? ओके नाव रिलीजियस आयडियाज म्हणजे धर्मकल्पना. ओके रिलीजियस आयडियाज धर्मकल्पना. इन द रिलीजियस आयडियाज ऑफ द वेदिक पिरियड फोर्सेस ऑफ नेचर such as sun, wind, rain, lightning, storms and rivers were given the forms of deities. बघा धर्मकल्पनेमध्ये निसर्गामध्ये जो सूर्य आढळतो, वारा आहे, पाऊस, वीज, वादळे, नद्या, या सगळ्या निसर्गातील शक्ती आहेत आणि या शक्तींना रिलीजियस आयडिया धर्मकल्पनेमध्ये, वेदकालीन धर्मकल्पनेमध्ये देवतांचं रूप दिलं गेलं. वेदिक कंपोजिशन स्प्रे देम टू बिकम लाईफ गिव्हिंग फोर्सेस. आणि या ज्या संकल्पना आहेत त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. द वेदिक पीपल पुट ऑफरिंग्स इन टू द यज्ञ फायर टू प्लीज देम. मग त्यांना हे पाऊस, वीज, वादळे, नद्या, सूर्य, वारा यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन जे लोक होते ते अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत असत. दीज ऑफरिंग्स वेर कॉल्ड हवी, त्याला हवी असं म्हटलं जायचं. यज्ञ इज द ऍक्ट ऑफ ऑफरिंग हवी इन टू फायर. मग यज्ञामध्ये अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ असं म्हटलं जायचं. इनिशियली द यज्ञ राईट्स वेर सिम्पल. अगोदर एकदम साध्या स्वरूपाचे यज्ञ केले जायचे. लेटर ऑन द रूल्स ऑफ यज्ञ बिकम हार्डर अँड हार्डर. नंतर काय झालं, त्याचे नियम एकदम कठीण कठीण होत गेले. द इम्पॉर्टन्स ऑफ प्रिस्ट वेंट ऑन इन्क्रीजिंग. आणि जिथे
नियम कडक होत गेले, त्यामुळे काय झालं, ते यज्ञ करण्यासाठी पुरोहित लागायचे, पंडित लागायचे, आणि त्यामुळे त्या पंडितांचं पुरोहितांचं महत्व हळूहळू वाढत गेलं. पीपल इन द वेदिक पिरियड हॅड थॉट अबाउट हाऊ द नॅचरल फिनॉमिना ऑकर. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचा देखील विचार केलेला होता. समर इज फॉलो बाय द रेनी सीझन अँड रेनी सीझन बाय विंटर. दिस इज द रेग्युलर सायकल इन नेचर. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो आणि पावसाळ्यानंतर हिवाळा, हे नेहमीच असणारे सृष्टीचक्र आहे. द सायकल इन द नेचर अँड द लाईफ सायकल दॅट मूव्ह विथ इट वेअर टर्म बाय द वेदिक पीपल एज रिता. ओके, ज्यांना आपण आता ऋतू असं म्हणतो. सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जे जीवनचक्र आहे याला वेदकालीन लोकांनी ऋत असं नाव दिलं. ओके, द लाईफ ऑफ ऑल लिव्हिंग बिंग्स इज पार्ट ऑफ दिस सायकल इन द नेचर. मग आपण सगळे जे लिव्हिंग बिंग आहोत, जे काही प्राणी मात्र आहोत, त्यांचं जीवन हा देखील सृष्टीचक्राचा चक्राचाच एक भाग आहे असं वैदिक लिटरेचर मध्ये म्हटलं गेलेलं आहे. डिस्टर्बन्स इन द सायकल ऑफ नेचर लीड्स टू कॅलमिटीज. आणि या सृष्टी चक्रात जर बिघाड झाला तरच संकट येतात असं ते म्हणत असत. एव्हरी वन शुड बी केअरफुल नॉट टू लेट इट हॅपन. मग सगळ्यांनी यासाठी काळजी घेतली पाहिजे, या सृष्टी चक्रात बिघाड होता कामा नये. नोबडी शुड ब्रेक द लॉज ऑफ नेचर. निसर्गाचे कोणतेही नियम कोणीही मोडू नये. इट वॉज बिलीव दॅट फॉलोइंग दिस रूल्स वॉज टू फॉलो धर्म. आणि असं मानलं जायचं की सृष्टीचे नियम कोणीच मोडले नाही पाहिजेत आणि असं वागणं म्हणजेच धर्माप्रमाणे वागणं. ओके, अंडरस्टूड? रिलीजियस आयडिया सिक्स स्टँडर्ड अंडरस्टूड टिल हियर? शुड वी प्रोसीड? येस. लास्ट टॉपिक इज पॉलिटिकल सिस्टीम. ओके, पॉलिटिकल सिस्टीम म्हणजे शासन व्यवस्था कशा प्रकारे होती. इन द वैदिक पिरियड इच विलेज हॅड अ हेड नोन एज ग्रामणी. बघा, जसं घराचा हेड असायचा गृहस्थ. ओके, तसंच ग्राम वसाहतीचा एक हेड असायचा, एक प्रमुख असायचा, ज्याला ग्रामणी म्हटलं जायचं. अ ग्रुप ऑफ विलेजेस फॉर्म अ विश हूज हेड वॉज कॉल्ड विशपती. बघा, ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे विश असं म्हटलं जायचं आणि त्या समूहाच्या प्रमुखाला विशपती असं म्हटलं जायचं. सेव्हरल विश फॉर्म अ जना. हे विश एकत्र येऊन जन तयार होत असत. लेटर वेन जना सेटल्ड इन टू अ स्पेसिफिक रिजन इट केम टू बी नोन एज जनपद. आणि जेव्हा हे जन पुढे एकत्र एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावत असत तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असं म्हटलं जायचं. द हेड ऑफ द जना वॉज नोन एज नृप और राजा, किंग. जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा असं म्हटलं जायचं. ओके, द मेन ड्युटीज ऑफ द किंग वेअर टू प्रोटेक्ट द पीपल, कलेक्ट टॅक्सेस अँड रन द ऍडमिनिस्ट्रेशन इफिशियंटली. मग या राजाचं काम काय असायचं? प्रजेचं रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची काही कर्तव्य होती. इन ऑर्डर टू रन द ऍडमिनिस्ट्रेशन स्मूथली द किंग अपॉइंटेड व्हेरियस ऑफिसर्स. मग राज्यकारभार उत्तम रीतीने व्हावा असं प्रत्येक राजाला वाटत असतं. मग हा राजा काय करायचं, आपला राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यासाठी स्वतःच्या सहाय्यासाठी काही अधिकारी नेमायचा. द पुरोहित प्रीस्ट अँड द सेनापती ऑफ द आर्मी वेअर ऑफिसर्स ऑफ द स्पेशल इम्पॉर्टन्स. ओके, मग यामधले कोण होते? पूजा करणारा पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्वाचे अधिकारी मानले जात असत. द ऑफिसर्स हू कलेक्टेड द टॅक्सेस वेअर नोन एज भागदुक. भाग मीन्स शेअर अँड द पर्सन हू कलेक्टेड किंग शेअर ऑफ द प्रोड्यूस ऑफ जना वॉज कॉल्ड भागदुक. बघा, जे काही कर वसुली करण्यासाठी अधिकारी नेमले होते त्यांना भागदुक असं म्हटलं जायचं. भाग म्हणजे वाटा आणि जनाच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करण्यासाठी जो नेमला जायचा त्या ऑफिसरला भागदुग असं म्हटलं जायचं. भाग. ओके, देर वेर फोर इन्स्टिट्यूशन हू गायडेड द किंग. सभा, समिती, विधात अँड जना. मग राजाला मार्गदर्शन करण्यासाठी
चार समित्या नेमलेल्या होत्या, सभा, समिती, विदत आणि जन अशा चार संस्था नेमलेल्या होत्या राजाला मार्गदर्शन करण्यासाठी. ओके. द पीपल ऑफ द स्टेट पार्टिसिपेटेड इन देअर वर्किंग. मग राज्यातली लोक सुद्धा त्या कामकाजात राजाला मदत करत असत. वुमन टू पार्टिसिपेटेड इन द वर्किंग ऑफ सभा अँड विधान. सभेच्या आणि विधान या संस्थांच्या कामकाजात स्त्रिया देखील सहभाग घेत असत. द सभा कन्सिस्टेड ऑफ सिनियर सिटीजन्स ऑफ द स्टेट वेअर एज द समिती वॉज अ जनरल बॉडी ऑफ द पीपल. मग सभेमध्ये कोण असत, राज्यातील जे ज्येष्ठ व्यक्ती असत त्यांचा समावेश होत असे आणि समितीमध्ये सर्वसाधारण लोक बसत असत. ओके. लेटर ऑन इन द वैदिक थॉट स्मृती अँड पुराणाज वेअर कंपोज. मग नंतर वैदिक विचार प्रवाहात स्मृती आणि पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. आफ्टर अ पिरियड ऑफ टाइम द रिलीजियस स्ट्रीम बेस्ड ऑन द वेदाज स्मृतीज पुराणाज अँड लोकल ट्रेडिशन्स केम टू बी नोन एज हिंदुइझम. मग यामुळे नंतर काय झालं, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. ओके. अलॉंग विथ द वेदिक स्ट्रीम देर वेर अदर रिलीजियस ट्रेंड्स विच टूक अ डिफरंट पोझिशन फ्रॉम द वेदिक वन रिगार्डिंग यज्ञ राईट्स अँड द वर्णा सिस्टीम. विल लर्न मोर अबाउट देम इन द नेक्स्ट चॅप्टर. मग प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह देखील अस्तित्वात होते. त्याचा त्याचा आपण इंट्रोडक्शन नेक्स्ट लेसन मध्ये करून घेणार आहोत. ओके. अंडरस्टूड द लेसन? येस. अंतरा समजला का लेसन? यस टीचर. ओके. नाव यू ऑल हॅव टू आन्सर माय क्वेश्चन. ओके. बघा, टू सिंपल क्वेश्चन आर देयर. फर्स्ट इज नेम द फॉलोइंग विथ रेफरन्स टू द लेसन. पाठातील आशयाचा विचार करून उत्तर द्यायची आहेत. वुमन स्कॉलर्स इन वैदिक लिटरेचर. वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया. कोणकोणते वुमन स्कॉलर होते बघा आपण पाहिलेलं पहिल्याच पार्ट मध्ये. वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया. यस अंतरा. यस टीचर. येस अंतरा सांग. लोपामुद्रा, ग्राणी, मैथिली. ओके. येस अंडरस्टूड. सगळ्यांना समजलं आन्सर? हु वॉज द वुमन स्कॉलर इन वैदिक लिटरेचर? वैदिक लिटरेचर मध्ये वुमन स्कॉलर कोण होता? लोपामुद्रा, गार्गी अँड मैत्रेयी. ओके. नाव वेदकालीन मनोरंजनाची साधने. मनोरंजन कशा प्रकारे केलं जायचं वैदिक काळात? मीन्स ऑफ एंटरटेनमेंट इन द वैदिक पीरियड. ओके अंतरा सांग. यस टीचर. गायन, वाद्य, नृत्य, सोंगट्याचा खेळ, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकारी. येस गुड. अनुज तू सांगणार का मीन्स ऑफ एंटरटेनमेंट इन द वैदिक पीरियड? येस टीचर. सिंगिंग, प्लेइंग, म्युझिक इन्स्ट्रुमेंट, डान्स, बोर्ड गेम, येस, चॅरिटी रेस अँड. ओके. येस गुड. येस गुड. ओके. नाउ द थर्ड वन इज द फोर आश्रमास. वेदकालीन चार आश्रम.
यस अंतरा, यस टीचर। ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम। ओके ओके, राइट और रॉन्ग सांगायचं आहे, चूक की बरोबर। ऋग्वेदा मंत्रास अटर ड्यूरिंग यज्ञ, यज्ञात म्हटले जाणारे मंत्र म्हणजे ऋग्वेद। यस ऑर नो? सांगा बघा इथे। येस नो, कारण आंसर काय आहे, मंत्राज अटर ड्युरिंग यज्ञ इज यजुर्वेदा। ओके, हे तुम्ही डायरेक्टली चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता, येस ऑर नो। ओके, चूक आहे हे ना। सामवेदा, गायडन्स ऑन सिंगिंग अ मंत्र ड्यूरिंग यज्ञ, राईट। सामवेदा, सामवेद म्हणजे यज्ञविधींच्या वेळी मंत्र गायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद, सामवेद। यस, लेट मी चेक। ओके, सामवेद, सिंगिंग ऋग्वेदिक सोर्सेस टू अ रिदम and tune at the same of yajna rites. Okay, okay, now Atharva Veda. Atharva Veda, the Veda derived its name from Atharva Rishi. Atharva Rishi cha naam dilela ved, Atharva Ved. Yes, okay. Now answer in one word each the language of Vedic literature. वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती होती? यस अंतरा, यस टीचर। संस्कृत। ओके, नाउ द मीनिंग ऑफ विद, विद म्हणजे काय, मीनिंग ऑफ विद। येस, विल आन्सर, वेद म्हणजे काय? वेद, ओके, जाणणे। येस, जाणणे, टू नो, वेद मीन्स टू नो। ओके, गोधूम, गोधूम म्हणजे काय? यस टीचर, गोधूम, गहू। येस, द हेड ऑफ अ फॅमिली, घराचा प्रमुख, गृहपती। येस, द हेड ऑफ श्रेणी, श्रेणीचा प्रमुख, श्रेष्ठी। ओके गुड, माइक ऑफ करायचं आहे अंतरा, व्हेरी वेल। येस टीचर। ओके, आता मला सांगा, इथे तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी सांगायच्या आहेत, हे सगळ्यांनी आन्सर द्यायचे आहेत। ओके, नेम द फॉलोइंग द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट यू नो, तुम्हाला माहित असलेली वाद्य सांगा, जसं गिटार आपल्याला माहित आहे आता। हा अंतरा सांग। यस टीचर, तबला, वीणा, मृदंग, बासरी, टाळ, टपली। येस गुड, अनुष तू सांग। ढोलकी, पकवाज, परत नाल, येस, झांज, ताल, बासुरी, येस, व्हेरी गुड, पेटी। येस, नाउ टू मॉडर्न ऑर्नामेंट्स ऑफ वुमन, टू मॉडर्न ऑर्नामेंट्स ऑफ वुमन, सध्याच्या काळातील स्त्रियांचे दोन दागिने। येस अंतरा, येस टीचर। लक्ष्मी हार, नथ, सेवन पीस, एक दागिना, गुहमाल,
ओके बस बस दोनच आपल्याला पाहिजे होते. यस लखंडी चंद्रहार नेकलेस. ओके टुडेज मीन्स ऑफ एंटरटेनमेंट सध्याची मनोरंजनाची साधने कोणती आहेत आपली कोण सांगणार अनुज आदेश टुडेज मीन्स ऑफ एंटरटेनमेंट. ओके अनुज. यस टीचर टेलिव्हिजन मोबाईल टीव्ही कम्प्युटर. ओके ओके नाव द फिफ्थ क्वेश्चन इज व्हॉट फूड्स वेर इन्क्लुडेड इन द डायट ऑफ अ वेदिक पीपल वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता. व्हॉट फूड्स वेर इन्क्लुडेड इन द डायट ऑफ द वेदिक पीपल. यस अंतरा. यस टीचर वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू तांदूळ या तृणधान्याचा समावेश होता. तृणधान्य अजून काय काय होत अजून काय काय खायचे दूध दही लोणी तूप मध. यस ओके गुड अनुज. अनुज यू वॉन्ट टू से द आंसर. यस टीचर. यस जावा गोधू रीव विरीही मिल्क योगर्ट घी बटर हनी ब्लॅक क्राम लेंड प्लेंटिट लेंटिल येस सीसाम अँड ओके इट्स ओके. नाव वाय वेअर काउज प्राइस्ड हायली वेदकाळात गायींची विशेष काळजी का घेतली जायची. येस अंतरा. यस टीचर वेदकालीन लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत. त्या काळात गायीचा विनिमयासाठी ही उपयोग केला जाई. त्यामुळे गायींना विशेष किंमत असे. अशा किमती आणि उपयुक्त गायी कुणी चोरून नेईल येते नयेत म्हणून वेद काळात गायींची विशेष काळजी घेतली जाई. गुड अनुज तू सांगणार का विल यू टेल दिस इन इंग्लिश वाय वेर काउज प्राइस्ड हायली. येस ओके नाव द थर्ड क्वेश्चन इट व्हॉट वॉज अ मॅन एक्सपेक्टेड टू डू इन संन्याश्रम संन्यासाश्रमात मनुष्याने कसं वागावं असे अपेक्षा होती. व्हॉट वॉज द मॅन एक्सपेक्टेड टू डू इन संन्याश्रम. येस अनुज आय एम शोईंग ऑन द स्क्रीन विल यू रीड दिस. संन्याश्रमामध्ये काय केलं जायचं लास्ट फोर लाईन्स यू हॅव टू रीड. हा रीड कर लास्ट फोर लाईन्स आय एम शोईंग ऑन द स्क्रीन. ऍट दिस स्टेज what's anuj at this stage person at this stage the convention was to renounce all relation live life in order to understand the meaning of human life and not stay in own place. Okay antara tu sang marathi tun. Yes teacher sanyashamat manushyane sarva natyancha tyag karava manush janmacha artha samja जाऊन समज जाऊन घेण्यासाठी जगावे फार काळ एक ठिकाणी राहू नये. ओके
कॅन यू राईट द नोट्स ऑन हे ह्या नोट्स देऊ शकाल का तुम्ही द रिलीजियस आयडियाज ड्युरिंग द वैदिक पिरियड. यामध्ये काय करायचं आहे, रिलीजियस आयडिया मध्ये धर्मकल्पनेबद्दल लिहायचं आहे, कशा प्रकारे प्रे करायचे, ज्या काही नैसर्गिक गोष्टी होत्या जसं विंड, रेन, लाइटनिंग, स्ट्रॉम, रिवर्स, सन यांची कशी पूजा अर्चना केली जायची ते लिहायचं आहे. ओके. आणि कोणतं सायकल होतं, ऋतू ऋतू म्हणजे काय ते लिहायचं आहे. येस अंतरा, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? टीचर माझं आता ती उत्तर आहे टिपाली. हा येस इट्स ओके, मी सांगते फक्त आता तुम्ही कसं लिहायचं आहे. ओके. नाव द सेकंड इज हाऊसेस इन द वेदिक पिरियड, म्हणजे वेदकालीन घरे कशी होती कशी होती हे आपण मागच्या लेक्चरलाच मी तुमच्याकडून बोलून घेतलेलं आहे. स्टील आय एम गोइंग टू टेल यू. ओके. हाऊसेस इन द वेदिक पिरियड वेर अर्दन मातीची होती और वॅटरलँड डॉप कन्स्ट्रक्शन. ओके. वन लॅटिस ऑफ वुडन स्प्रेड and is daubed with clay mixed with cow dung. House is called griha or shala. Okay? Shala kiwa griha asa mhantla jayacha ani shenane lepleli asat. Okay? And then political system in the Vedic period. Vedkalin shasan vyavastha kasha prakare hoti? How was the political system? Village la ek head asayacha. He is known as Gramani. देन ग्रुप ऑफ विलेज इज नोन एज विश आणि त्याच्या हेडला विशपती असं म्हटलं जायचं. सेव्हरल विश फ्रॉम जना आणि त्याच्या हेडला जनपद जना एकत्र येऊन जनपद म्हणायचे आणि जनाच्या मेनला नृप किंवा राजा म्हटलं जायचं. आणि राजाचं मेन काम असायचं टू प्रोटेक्ट द पीपल, कलेक्ट टॅक्सेस अँड रन द ऍडमिनिस्ट्रेशन इफिशियंटली. ओके. आणि हा किंग हा राजा काही ऑफिसर्स अपॉइंट करायचा, त्यामधील पुरोहित आणि सेनापती हे इम्पॉर्टंट होते. तर कर गोळा करण्यासाठी एक ऑफिसर होता, त्याला भागदूत असं म्हटलं जायचं. ओके. सभा, समिती, विधाना या चार संस्था काम करायच्या राजासाठी. येस. यामध्ये काही स्त्रियांचा देखील सहभाग होता. आणि समिती ही जनरल बॉडी होती, तर जे सिनियर सिटीजन्स होते त्यांच्यासाठी सभा आयोजित केल्या जायचा. येस, लिहू शकाल तुम्ही? कॅन यू राईट? येस. सो हिअर वी हॅव कम्प्लीटेड युअर लेसन. ओके. यू हॅव टू राईट ऑल दी क्वेश्चन आन्सर्स ऍज युअर होमवर्क. आतापर्यंत आपण एक पण क्वेश्चन आन्सर लिहिलं नाहीये याच्यावर, त्यामुळे हे सगळे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही तुमच्या होमवर्क साठी लिहिणार आहात. फिफ्थ स्टँडर्ड हॅव यू कम्प्लीटेड रायटिंग? फिफ्थ स्टँडर्ड? येस. Tell me, I have told you to write about Homo sapien and Homo erectus. Yes? Completed? Okay. So, here we have completed 6th standard. We have completed our lesson. And for 5th standard, we are going to stop over here. नेक्स्ट लेक्चरला आपण तुमचा लेसन कंटिन्यू करायचा आहे. त्या अगोदर हे दोन्ही जे पार्ट आपण शिकलो त्यांना एकदम नीट रीड करायचं आहे, सो दॅट यू कॅन आन्सर माय क्वेश्चन्स व्हेरी वेल इन द नेक्स्ट लेक्चर. ओके. नेक्स्ट लेक्चरला मी सुरुवात करताना यावर तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आपण होमो हॅबिलिस अँड होमो इरेक्टस. ओके. दॅट यू हॅव टू टेल मी व्हेरी वेल. येस. नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. युअर होमवर्क विल बी अपलोडेड on the Google Classroom. Yes? Okay. So bye-bye everyone. You can leave the class now. Bye teacher. Bye-bye. Bye-bye. Bye-bye.